महत्त्वाचे अपडेट्स दिग्रस मधून समोर येत आहेत. संजय राठोड हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते. संजय राठोड हे मंत्री आहेत, मात्र दिग्रस मधून ते आपल्याला पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळते. राताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे यांनी आघाडी घेतलेली आहे. जवळपास 4,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. वांद्रे मतदारसंघामध्ये नेमकं काय आहे तर वांद्रे मतदारसंघामध्ये विलंब झालेला आहे, तांत्रिक अडचण आलेली आहे आणि त्यामुळे मतमोजणीला विलंब होत आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणीला विलंब झालेला आहे. वांद्रे मतदारसंघामध्ये सध्या मतमोजणी खोळंबलेली आहे. सध्या विलंबानं ही मतमोजणी होते. 132 जागांवर महायुती आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी सध्या 122 जागांवर आघाडीवर आहे असं पाहायला मिळत आहे. इतर जे आहे छोटे पक्ष आणि अपक्ष यांनी 16 जागांवर आघाडी घेतलेली आहे. काटे किटकर महायुती आणि महाविकास आघाडीवर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बार्शीमधून राजेंद्र राऊत हे 1,166 मतांनी आघाडीवर आहेत. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, बार्शी मतदारसंघातून पहिले कल आपण हाती आलेले आहेत. राजेंद्र राऊत यांनी 1,166 मतांनी आघाडी घेतलेली आहे. तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधले अपडेट समोर आलेले आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये पहिल्या फेरी अखेर कोल्हापूर दक्षिण मधून अमोल महाडिक यांनी 697 मतांनी ते आघाडीवर आहेत. भाजपचे अमोल महाडिक यांनी 697 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे. तर शहादामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये भाजपचे राजेश पाडवी हे 700 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर आता आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहतोय, काँग्रेस 49 जागांवर, वरळीतून एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. वरळीमध्ये सध्या संथ गतीनं मतमोजणी सुरू आहे. अद्याप पोस्टल मतं सध्या मोजली जात आहेत. अत्यंत संथ गतीनं मतमोजणी वरळीमध्ये सुरू आहे. वरळीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते. वरळीमध्ये आदित्य ठाकरे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांची 28 जागी त्यांनी मुसंडी मारलेली आहे. कोणती शिवसेना निवडणुकीमध्ये बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.